जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावरील हाणामारीचे प्रकरण ताजे असतानाच आज झडपी सदस्य तमणगोंडा रवी पाटील यांनी अधिकरणा केलेले शिवीगाळवरून जोरदार रणकंदण माजले. जतचे झडपी सदस्य तमणगोंडा रवी पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांना फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार तानाजी लोखंडे यांनी केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी तमणगोंडा रवी पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याविषयीच्या ऑडिओ क्लिपचा काही भाग व्हायरल होत आहे. दरम्यान तमणगोंडा रवी पाटील यांनी लोखंडे यांनीही आपल्याशी उद्धट वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. साहेब, मी कालपासून फोन करतोय तुम्हाला. बोला की. मी पक्ष प्रतोदय भाजपचा. बर. मी कामगार नाही, कुठे शिपाई नाही. काय नंतर बोलताय तुम्ही? काय माझ्या घरचं काम सांगतोय का तुम्हाला? हॅलो, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. मी नंतर दुपार तुम्हाला फोन करणार. मोठ्या आवाज म्हटलं काय रे? काय करणार आहे? बर, ठीक आहे. काय करणार आहे तू? शिरेचे डेप्युटी सीओ ग्रामपंचायत तानाजी लोखंडे साहेब यांना जत मधील जिल्हा परिषद सदस्य श्री तमणगोंडा रवी पाटील यांनी 22 तारखेला फोन केला आणि फोन करून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ही अतिशय आक्षेपार्ह अशी भाषा त्यांनी त्यांच्याशी फोनवरून बोलताना वापरलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत अधिकारी कर्मचारी अशा प्रकारची भाषा ऐकू शकत नाही. आणि आज आम्ही सर्वांनीच, शिवसाहेब असतील, SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि SP साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झालेली आहे. आम्ही याद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना हीच विनंती करू इच्छितो की आपण कोणतंही लीगल काम सांगा, आम्ही करायला तयार आहोत. फक्त विनंती एवढीच राहील की तुम्ही आक्षेपार्ह भाषेत किंवा प्रेशर टॅक्टिक्स वापरून आम्हाला इलिगल कामं करण्यास भाग पाडू नये, त्याचा विरोध अधिकारी कर्मचारी निश्चित करतील. शासन दरबारी असू देत, आपण कुठेही आंदोलनाला मागे पडलो नाही आणि तोच प्रकार जर आज घडत असेल आणि त्याची जर शासन किंवा कलेक्टर ऑफिस असू दे किंवा पोलीस स्टेशन असू दे दखल घेत नसेल, तर आज आणि उद्या 2 दिवस आपण सगळे कर्मचारी अधिकारी वाट बघू आणि गुरुवारी आपण संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं, याचबरोबर अधिकारी समन्वय समितीच्या वतीनं गुरुवारी संपूर्ण सगळे अधिकारी कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतील, कामकाज करतील दिवसभर. त्यानंतरही जर काही मार्ग निघाला नाही किंवा आपल्याला न्याय मिळाला नाही तर काम बंद आंदोलन अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे आपण शुक्रवारपासून पुढचं नियोजन जिल्हा पातळीवर करू, जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर करू. जर याही उपरोक्त जर नाही थांबलं तर संपूर्ण राज्य बंद करण्याची आम्ही संपूर्ण समन्वय समितीच्या वतीने आम्ही घेत आहोत. कुणी घाबरून कुठल्या दबावाला बळी पडू नका. आपण अगदी म्हणजे अगदी अल्पावधीत दखल घेऊ. त्यामुळं आत्ता मला एवढंच सांगायचं आहे की आज जो प्रकार घडलेला आहे याचा सर्व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारचं अशासकीय वर्तन आमच्या अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी करायला नको होतं. आणि इथून पुढं त्यांनी अजून तरी थांबावं आणि या बाबी जर नाही थांबल्यास आम्ही पुढच्या आंदोलनाला सामोरं जाऊ, एवढंच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो. जय जय महाराज.